हाय फ्रेंड्स, पुण्यात आपल्या चॅनलमधलं स्वागत आहे आणि आज हळद आहे. तर बघा, आम्ही सगळ्यांनी येलो कलरची मॅचिंग केलेली आहे. अर्धे पुढे गेले, रितीन पुढे गेले आणि बाबूने पण आमच्या गेलेली आहे. हे बघा सगळे, बाकीच्या तयार पण होत आहेत, त्या आता हळू येतील. तर आता आपल्याला बघायला भेटणार आहे हळद कशी लागते वगैरे. पहिल्यापासून तुम्हाला दाखवतो, माकू वगैरे सर्व असणार आहे, बरोबर ना? स्नेहा चला, आपण जाऊया. स्नेहा पुढे गेले सर्व. बघा आता दरवाजा अंगणात आहे ना, तुळशी वृंदावन आहे. आता आहे ना हळदीचा कार्यक्रम सुरू होणार ना, हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. तर आता बघा, हळदीचा कार्यक्रम चालू होणार आहे आणि नवरा मुलगा इथं बसलेला आहे आणि बाजूला टोकना बसलेला आहे. टोकना बघा, आमचा भरपूर मोठा माणूस आहे. मोठा टोकना बसलेला आहे आणि बघा, इकडे सगळी लेडीज मंडळी बसलेली आहे आणि बाकीची मंडळी आहेत ती बाहेर आहेत. ते पण आम्ही तुम्हाला दाखवतो. हा जो फोटो आहे ना त्यांच्या वडिलांचा आहे, ते बघा इथे आता पूजा करून ठेवलेला आहे आणि त्यांचा मान त्यांना दिलेला आहे. हा बघा, इकडे आपला करा आहे ना तयार झालेला आहे आणि इकडे बघा या हळदीची तयारी झालेली आहे. इकडे पानामध्ये हळद घेतलेली आहे, इकडे फुलं आणि बत्ती, पण ती आपली तयार आहे. बघा हळदीच्या कार्यक्रमाच्या आहेत ना व्हिडिओ मांडून झालेले आहेत आणि प्रत्येक गावची प्रथा वेगवेगळी असते. बघा त्यांच्या प्रथेनुसार आणि त्यांच्या अनुभवानुसार त्यांनी व्हिडिओ मांडलेले आहेत. बघा जिथे विडे ठेवले आहेत तर त्यांच्या पूजा वगैरे करतात आणि आता घाणा परत भरणार आहेत. आपण हा काल घाणा आहे ना आपल्या घरच्या गणपतीवर ठेवला होता, आता तो परत इकडे आणलेला आहे आणि त्याचा परत भरणार आहे. आता विडा आहे ना घेतलेला आहे आणि घरच्या देवाजवळ ठेवायचा आहे. ते आता घरच्या देवाजवळ चाललेले आहेत. बघा आता हे जुनं घर आहे, तिकडे जुन्या घरात त्यांना देव आहे. तुम्ही काल पण बघितलं असणार आहात घाणा ठेवताना आणि आता पण तिकडे येत आहे ना लागली ना. चला आता आलेले आहेत घरच्या देवाजवळ. घरच्या देवाजवळ आहे ना विडा ठेवतायत. हे थांबतो तो हा करा आणि पाया पडता नाही कर का ठेवू का ह्याला थांब थांब असा नाही घरच्या देवाजवळ आहे ना वाण ठेवल्याच्या नंतर इथे जे वाण ठेवले आहेत ना त्यांना नमस्कार करायचा आहे.
द्यायचं आहे. मंजुलीला बोल हाय तू काय वरायचं मंजुली. प्रत्येकाचा एक मान असतो. टॉवेल आणि टोपी त्यात द्यायचं काम चालू आहे. हळदीसाठी तयार झालेले आहेत आणि आता आपलं देव पाठीमागे आहे, पुढे बसलेले आहेत. आणि टोपणा पण बघा, शाळेमध्ये गेला होता टोपणा आणि आता आलेला आहे. शाळेत मग खूप हौस आहे. बघा हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि 5-6 लागतात. त्या बघा 5-6 जाणकार माणसं आहेत, ते हळदीला इथं लावत आहेत. Hey, ikde bagaimana nih?
बघा आता गाणं बरायला सुरुवात करतात या गलीत आहे आता पण आता गाणं आहे ना परत आपल्या देवाजवळ घेऊन द्यायचं आहे म्हणजे त्याच्या मेन देव आहे त्यांच्या घेऊन द्यायचं आहे ते आता परत तिकडे घेऊन जातात नवऱ्याच्या करवलीसोबत परत गाणं आहे ना आपल्या देवासमोर ठेवायचं आहे हा इकडं आहे हात लावा लागेल काढलाय मग कशी कुठे बरोबर देवाचा काढ इकडून याचा कार्यक्रम संपला तर आता हळद वगैरे लावून झालेली आहे आणि आता काम चालू आहे ना ओटी भरायचं काम चालू आहे
पोटी भरायचं कार्यक्रम चालू आहे आता. आता आपली व्हिडिओ आहे ना खूप मोठी होते, त्यामुळे आम्ही दोन पार्ट केलेत त्या, तर व्हिडिओ सेकंड पार्ट बघायला विसरू नका. त्यामध्ये आपण हळद कशी दाचवतो, काय कसे जातात, त्याची पद्धत कशी आहे गावची तुम्हाला बघायला भेटेल. नक्की सेकंड पार्ट बघायला विसरू नका.